केंद्र सरकारनं साखर निर्यातीवर लावले निर्बंध शिथिल करावेत अशी मागणी इंडियन शुगर मिल्स असोसिएशननं केली आहे. अन्न मंत्रालयाच्या सचिवांना याबाबत दिलेल्या पत्रात त्यांनी या निर्बंधांमुळे तांत्रिक अडथळे येत असल्याचं स्पष्ट केलंय. अध्यक्ष आदित्य झुंझुनवाला यांनी हे पत्र लिहिलंय. केंद्रानं 24 मेला साखरेवर निर्बंध घालण्याची घोषणा केली. त्याच दिवशी सगळ्या कारखान्यांना अटी शर्थींचं पत्र पाठवलं. यंदाचा हंगाम ज्यादा साखर उत्पादन होऊन सुद्धा नियंत्रणात आहे. साखरेची आवक चीनच्या स्थानिक बाजारात फारशी वाढली नाहीये. ऑक्टोबरच्या सुरुवातीला जास्त साखर शिल्लक असणं केंद्राला उचित वाटत असलं तरीही पुरेशा प्रमाणात साखर निर्यात होऊन सुद्धा ऑक्टोबरला देशांतर्गत विक्रीसाठीचा साठा हा शिल्लक राहू शकतो. केंद्राने निर्बंध घातल्यानंतर साखर उद्योगांमध्ये काहीशी अस्वस्थता निर्माण झाली आहे. सध्या पावसाळा तोंडावर आहे आणि आता निर्यातीला काहीच दिवस उरलेत. साखर कारखान्याने जास्त साखर बाहेर पाठवण्यासाठी निर्यात सुरू केली आहे. शेवटच्या टप्प्यात मात्र अडथळे आल्याचं चित्र आहे. जर निर्यात नियंत्रित झाली तर अपेक्षित 100 लाख टनांची अपेक्षाही पूर्ण होणार नाही अशी शक्यता आहे. याचा परिणाम शेवटच्या टप्प्यातल्या शेतकऱ्यांच्या ऊस बिलाच्या थकबाकीवरही होऊ शकतो अशी भीती या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. भारतात यंदा साखरेचं विक्रमी उत्पादन झालंय. चालू गळीत हंगामामध्ये 352 लाख टन साखरेचं उत्पादन झालंय. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये अजूनही काही साखर कारखाने सुरूच आहेत, त्यामुळे हंगाम संपेपर्यंत उत्पादनात आणखीन वाढ अपेक्षित आहे. यंदा अतिरिक्त ऊसाची समस्या भेडसावती आहे. गेल्या हंगामात देशात 306 लाख टन साखर उत्पादन झालं होतं. यंदा ते 352 लाख टनांवर पोहोचलंय अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानं दिली आहे. साखरेचं विक्रमी उत्पादन होऊनही केंद्र सरकारनं नुकतीच निर्यातीवर बंधनं घातली आहेत. सरकारला महागाईची चिंता वाटत असताना खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, अॅग्रोवन डिजिटल.